नमस्कार मित्रहो, श्रावण महिना नुकताच संपलेला आहे। आपल्यातली बरीचशी मंडळी चिकन आणि मटन खाण्यास उत्सुक असतील, म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत फ्राईड चिकन लेग पीस बनवण्याची रेसिपी। चला तर मग बघूया कसं बनवतात फ्राईड चिकन लेग पीस। तर फ्राईड चिकन लेग पीस करण्यासाठी आपल्याला चिकन सर्वात आधी कट करून घ्यावं लागणार आहे। ही चिकनची वरची जी स्किन आहे ही खाताना खूप चिवट लागते, त्यामुळं आधीच आपण काढून जर घेतली तर ती बरी पडेल। हे चिकनच्या खालचं हे प्रोटीन आहे, ही प्रोटीन जास्त खाण्यासारखं आहे, त्यामुळं चिवट जी स्किन आहे ती आपण काढून घेऊया। हे काढण्याचं एक छोटंसं टेक्निक आहे ते मी तुम्हाला आता दाखवतोय। हातानं जेवढं शक्य होईल तेवढं स्किन ओढून घ्यायचं आहे। एक अशा ठिकाणी स्किन इतकी घट्ट चिकटलेली असते बोनला, तिथं आपल्याला ओढून अगदी चाकूनं धरून वगैरे काढावी लागते। तर ती अशी धरून बोनपासून वेगळी करायची आणि ही स्किन तुम्ही टाकून दिली तरी चालू शकेल, कारण खायला खूप चिवट वगैरे लागते। यानंतर खाली राहिलं चिकन पीस। तर या प्रोटीनला या मांसाला आपण आडवे किंवा उभे असे काप मारायचे आहेत, कारण हे चिकन आपण नंतर मॅरिनेट करून घेणार आहोत। आणि आपण जेव्हा याला तेल तिखट मसाला लावू तेव्हा आणि 2 तास ठेवू तेव्हा हे तिखट जे आहे अगदी आतपर्यंत मांसाच्या आतपर्यंत मुरलं पाहिजे, यासाठी आपल्याला हे असे काप मारून घ्यायचे आहेत। तर आपण बाकीचे चिकन पीसेस पण कट करून घेऊया। तर मंडळी हे आपलं चिकन कट करून तयार झालेलं आहे, याच्यावरची स्किन वगैरे पण आपण काढून घेतलेली आहे। आता हे चिकन आपल्याला कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि नंतर याला तेल तिखट मीठ आणि मसाला वगैरे लावायचा आहे। तर हे आपलं चिकन धुवून तयार आहे। आता याला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला काही मसाले लावून घ्यावे लागतील, तर ती सामग्री आपण पाहूया। तर मॅरिनेशनसाठी आपण घेणार आहोत 1/2 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा कोल्हापुरी मसाला, 1/2 चमचा चिकन मसाला, 1/2 चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा काळ्या मिरीची पावडर। आपण घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे दही आणि 2 ते 3 चमचे तेल। तर मॅरिनेशनसाठी सर्वात आधी आपण चिकनला आले लसूणची पेस्ट लावून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आले लसूण पेस्ट चिकनला पूर्णपणे लावून घ्यायचे। एक ते 2 मिनटं अशा पद्धतीनं आले लसूण पेस्ट लावून घेतल्याच्या नंतर एक एक करून सर्व मसाले आता आपण त्यात टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। तर घेताना मी सर्वात आधी मिरचीची पावडर घेतोय। मग हे नंतर मसाले अगदी हातानं छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जिथे चिकनला काप केलेले आहेत त्या कापामध्ये अगदी
हे मसाले व्यवस्थित आतपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं लावून घ्यायचे आहेत. यावर आपण तेल सोडून घेऊया. तर इथे चिकन सर्व बाजूंनी फ्राय करून घेतलेलं आहे, शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे आणि मेक शुअर करायचं की सगळ्या बाजूंनी ते अगदी व्यवस्थित ब्राउन किंवा तांबूस असं रंग आला पाहिजे अशा पद्धतीनं ते फ्राय करून घ्यायचं आहे. यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ कुक करून घेणार आहोत. सुरुवातीला झाकण न ठेवण्याचं कारण आहे, कारण चिकनला सुरुवातीला पाणी सुटतं आणि आपण दही पण टाकलं होतं त्यातही थोडंसं वॉटर कंटेंट असतो. हे पाणी आपण सुरुवातीला काढून घेतलेलं आहे आणि ते गेल्याच्यानंतर गरम झाल्याच्यानंतर आता आपण शॅलो फ्राय केल्याच्यानंतर यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं पुन्हा एकदा याला गरम करणार आहोत, कुक करणार आहोत आणि यानंतर आपलं चिकन खाण्यासाठी तयार असेल. दहा मिनटं झालेली आहे, आपण चिकन गरम करून घेतलेलं आहे आणि छानसा ब्राऊन रंग आलेला आहे याला. आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार्निशिंग करूया. तर फ्राय आणि गार्निशिंग केल्यानंतर मस्त चिकन लेग पीसेस खाण्यासाठी तयार आहेत. आता आम्ही याचा आस्वाद घेतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया आमच्या विमूज वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या सूचनाही कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.